बाबा नमस्कार. नमस्कार. आपलं कुठलं गाव? आपलं पिंपरी भंडारी गाव. यमाळ्याचं काय नाव असेल ना? हा, यमाळ्याचं जांभळपट. जांभळपट. हा. किती गाई आहेत? गाय आहे 10-15 आहे. काय नाव तुमचं? आमचं नाव बोडके. दुधाला बाजार भाव काय? दुधाला बाजार आहे 26-27. परवडतो का हा व्यवसाय? काय जर परवडतो? दुधाला बाजार भाव किती पाहिजे? कमीत कमी 35 पुढे पाहिजे, 40 पर्यंत. 35-40 पाहिजे. हा. जनावरांना चारा? चारा इकडे घेऊन घालायचं म्हणलं, काही परवडते. दूध किती जातं? दूध काय 30-35 लिटर. दिवसभराचा खर्च? नाही नाही नाही, ते काढायचंच नाही. तो खर्च काढायचाच नाही अजिबात. तो हिशोब केल्याच्या नंतर फाशी घ्यायला लागेल. एका गायची किंमत काय? 1,00,000 रुपये असेल जास्त. काय लाख भर जाते? दुधाला बाजार नसलो गायला किंमत कायची राहिली? हा, दुधाला बाजार असला तर गायला किंमत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, मोदीची गॅरंटी जनतेचं कल्याण करायचं. अरे एकांच कल्याण, एक कल्याण तर फाशी घ्यायचं कल्याण. काय अडचण काय? अहो दुधाला बाजार नाही, कांद्याला बाजार नाही, भाजीला बाजार नाही, आणि एकांच कल्याण चाललं. आता हे फाशीच कल्याण चाललं भाऊ. 10 वर्ष होती नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. हा. काय त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात? काय नाही, काय नाही समाधानी. कायच काय नाखुश असल्याचं कारण काय? नाही नाही, याच काही कारण नाही, पण समाधानी नाही. शेतकरी आज आमला माती ती. कांद्याला बाजार उठायचे टाइम झाले, निर्यात बंद झाले. कांद्याला खर्च एक एकरला 2-2, 3-3 लाख रुपये खर्च येतोय. ग्राहकांची पण काळजी घेतली पाहिजे ना. हा. खाणाऱ्याची पण काळजी घ्यायला. मग खाणाऱ्यालाच आता खाऊन, मग काय शेतकरी जाईन उठून, मग काय. कुठलं सरकार चांगलं आहे शेतकऱ्यांच्या बाजूने? तसं काहीच नाही समजी सारखीची. कुर्सी वजार पर्यंत मी तुमचाच आहे. कुर्सीवर गेलो समड्यांचा घसारा. शरद पवार, शरद पवार नेता शेतकऱ्यांचा? शेतकऱ्याचा नेता आहेच तो. त्याच्या पवारांनी तसं पाहिलं तर पवाराच्या राज्यामध्ये निदान शेतकरी जिवंत जरी ठेवत होता, बाजारभाव शेतींना देत होता, त्याच्यामुळे शेतकरी उड्या मारित होतो. आज शेतकऱ्याचे कंबाड मोडून टाकलेले. आता सध्या आपण पाहतो राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, म्हणजे अजित पवार वेगळे, शरद पवार वेगळे. काय चाललंय सध्या? हे अशीच पळापळी राहणार. पळवापळवी कोण करते? आता कोण करते आता जग सांगेल, मी काय ना सांगू. हा, कोण करते? नाही ना, ते तुमच्या कमी येत आहे म्हणजे तुम्ही मला फोडिता का मी फोडतो हे समजायचं तुम्ही. कसं मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, हा फरक आहे ना. फोडाफोडीचं राजकारण कोण करत? फोड फोडाफोडीचं भाजपच करत. काल शरद पवारांची मंचरला सभा झाली. हा. सगळे शेतकरी पण चांगली गर्दी होती. हा, गर्दी होती. अजित पवार शरद पवारांना सोडून गेले. हा. दिलीप वळसे पाटील सोडून गेले. हा. वळसे पाटलांना पवार साहेबांच मानसपुत्र समजायचे. पवार साहेबांच्या कालच्या सभेमुळे दिलीप वळसे पाटील यांना निवडणुकीत फटका बसेल? येणारच नाही. येणारच नाही. कोण विजय होईल? इथं पवार उभं करणार, पवाराचा गट येणारच आंबेगाव मध्ये. हा. देवदत्त निकमणीत अगदी बरोबर प्रयत्न झाले आमदार. नाही होणारच. तुमचं गाव? आम्ही जुन्नर तालुका आहे. तुम्ही जुन्नरचे, ते आंबेगावचे. पवार गट कधी पण हेच होणार शेतकऱ्यांना. जुन्नरची परिस्थिती काय आहे? जुन्नरची पवाराचा माणूस उभा करेन, पवार त्याच्यात पाठीमागे जाणार. जुन्नर तालुका निघणारचे अध्यक्ष सत्यशील शेरकर सध्या शरद पवारांच्या जास्त जवळ दिसतात. हा. जर शरद पवारांनी सत्यशील शेरकरांना उमेदवारी दिली 100% झाला. 100% 100%.
विद्यमान आमदार अतुल बेनके नाही होणार नाही, कारण तो अजित दादा याला तिथे संपला. अजित दादा जायला नको होत आणि अजित दादानी सोडायला नको होत साहेबांना. हा आपण त्याच बोट धरून आलो राजकारणात, तेच बोट तोडून टाकलं आपण. लोकांना ती भूमिका आवडलेली नाही. विकास करायचा असेल तर सत्ता लागते, सत्ता पाहिजे असेल तर कोणीतरी सोबत करावी लागते. सोबत करावी लागते हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, एका इद सोबत जाऊन विकास होतच नाही ना, इद निकाय वाचण्याचे नाही. आता कसं आहे पा, विद्यमान आमदार अतुल बेनके अजित पवारांच्या सोबत करोडो रुपयांचा निधी आणला, रस्त्यांची काम. नाही 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 हे केले, पण यांचा आताच्या सरकारमध्ये निखळ घोषणा आहे, काम कधीच झालेले नाही. तुमच्या गावात आमदारांच्या माध्यमातून काम नाही झाली? झाली, काय माग झाली? आता नाही, आता नाही झाली. माजी आमदार शरद सोनवणे यांचं कामकाज कसं आहे काय? त्यांनी काम भरपेट केली त्यांच्या टायमात. भारतीय जनता पक्षाचे नेते आशाताई बुचके बुचके बाईने केली. माता बेनके, सोनवणे, शेरकर सामना झाला. चौरंगी जे बेनके, सोनवणे, बुचके आणि शेरकर काय चित्र पाहायला मिळालं? याच्यात पवार गट आणि ठाकरे गट एक जागी राहिला दुई. काँग्रेस हे तिने एक जागी राहिलं तर 100% होणार. यांनी तिघांनी गर्दीदार केली नाही पाहिजे. ठीक आहे, कोण? काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरेंची शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना पण कुठली? बाळासाहेबांची नाही, बाळासाहेबांचीच उद्धव ठाकरे. आता कोणचा बाप सोडून गेले? नाही नाही, कोणचा बाप कोणी काही म्हणायला लागली तर कुठं असं जमत आणि हे जनतेला पटतंय का? समजा आता मी माझा बाप सांगायला लागलो दुनियाचा लोक जोड येऊन नाही माझ्या टाळके राहण्याचे. हा बस मला हे म्हणायचं. आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? अमोल कोड. कसं आहे त्यांचं काम? नाही त्यांचं काम बरं आहे. निवडणुकीत बारी लागेल का? नाही 100% लागणार. नारद पॉवर गटाव नारदच नाही ना लोक. शिवाजी आढाव यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे 15 वर्षामध्ये. त्यांनी केलं 15 वर्षे. आढळावांना तुम्ही नाराज आहे का? नाही नाही नाराज काय, कोण नाराज दुनिया व्हायचं नाही, मरेपर्यंत व्हायचंच नाही. आता कोणाला वाईट म्हणायचंच नाही. नाही आता हे चाललंय पगत राहायचं. अमोल कोल्हे निवडून आल्यानंतर मतदारसंघात फिरत पण नव्हते, अशी पण टीका व्हायची. हा व्हायचं. तरी मतदार कोल्हे निवडून येतील? आता येईन भाई. असं हे गाड्या संघ नाण्याची यात्रा असते. गाडा फाशे ना, पवारांचा गाडा फासते का? नाही शेतकऱ्याचा भाई. आज तो व्यवस्थित करणार आहे. शेतकऱ्याला 2 रुपये मिळतात शेतकरी ते तो झाली त्यानंतर त्याच्यामुळं त्याचा गाडा भरायचा फासायची. त्याच्याबरोबर गाड्याची नाळ्याची यात्रा होतीच. मला कळलं नाही, सोप्या भाषेत सांगायचं. अमोल कोल्हे पुन्हा विजय होतील असं तुम्ही कशाच्या आधारे म्हणताय? पवार म्हणून म्हणतो. पवार साहेबांची पुण्य स्वतःच कर्तृत्व, त्यांची भाषणं वगैरे चांगली. नाही नाही तसे ते भाषणाला काय तो काही माणूस कमी काय. आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम असा दुरंगी सामना होण्याची शक्यता आहे. कोणाची बारी लागेल, देवदत्त निकमची की पुन्हा वळसे पाटलांची? नाही आता वळसे पाटील बरेच वर्ष झालेले, आता पर्जा वर्षी त्याच्या मागे जाणार, पर्जाईच्या मागे जाणार ते. आणि एकतर पवाराचा गट आहे. कोणाचा पवाराचा गट आहे? निकम. म्हणजे निकम विजय होते असं वाटतंय. तुमच्या गावचा कारभार कसा काय? गावचा आमच्या गावचा काय कारभार नाही, आता असाच कारभार आहे. चाललं व्यवस्थित. हरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.
संपर्क क्रमांक 90-96-88-98. नमस्कार, मी आनंद जवाहरलाल गुगळे. अरिहंत सुपर मार्केटच्या माध्यमातून आपण दरवर्षी तांदूळ महोत्सव भरवत असतो. याही वर्षी आपण अरिहंत सुपर मार्केट एक भव्य स्वरूपात कोल्हेमाळा या ठिकाणी सुरू केलं आहे आणि त्याही ठिकाणी आपण तांदूळ महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आता आपल्याकडे या ठिकाणी जो तांदूळ महोत्सव भरवला आहे याच्यामध्ये कुठल्या कुठल्या व्हरायटी आहेत? याच्यामध्ये इंद्रायणी भेटेल, बासमती भेटेल, बासमती तुकडा, सेला, आंबेमोहर अशा भरपूर प्रकारचे तांदूळ भेटतील. तुम्हाला चार पाच नावं सांगितली याच्यामध्ये, म्हणजे आता बासमती घेतलं तर त्याच्यामध्ये अनेक व्हरायटी आहेत. आपल्याकडे कुठल्या कुठल्या आहे? बासमतीमध्ये माझ्याकडे दावत भेटेल, कोहिनूर आहे, इंडिया गेट भेटेल, चारमिनार भेटेल. बासमतीमधले पण सगळे प्रकार आपण अवेलेबल केलेले आहेत. कोलममध्ये वाडा कोलम आहे, वाडा कोलममध्ये जुना आहे, नवा आहे, 1008 आहे, लष्करी आहे, स्टीम कोलम आहे त्यामध्ये, आणि इंद्रायणी पण आहेत. इंद्रायणीमध्ये काळभैरव इंद्रायणी मिळेल, दुपार मिळेल, तिबार मिळेल, इंद्रायणीची कणी मिळेल, इंद्रायणीचा तुकडा मिळेल, गावरान इंद्रायणी मिळेल. सर्व प्रकारचे नमुने आमच्याकडे अवेलेबल मिळते. विशेषत्वाने आपल्याकडे मावळातला तांदूळ फार फेमस आहे, त्याच्यामध्ये काय वरेल? मावळामधले मग माझ्याकडं खडक्या भेटेल, आंबेमोहर जो गावरान आंबेमोहर नावाने आहे, एक इंद्रायणी भेटेल आपल्याकडं, आणि मावळातलं आपल्याकडं जुना कोलम पण भेटत, ज्याला जिरा कोलम म्हणतो आपण. आता तांदूळ महोत्सव भरलाय, तांदूळाच्या व्हरायटी खूप, रेटबद्दल काय? रेट हे सगळे रिजनेबल रेट आहेत. आत्ता तांदूळ महोत्सवासाठी स्पेशली या महिन्यात सर्वात कमीत कमी रेट ठेवलेले आहेत, जे रेट तुम्हाला आता तालुक्यामध्ये नाही भेटू शकत. तुम्हाला आता ज्या ज्या आपल्याकडे व्हरायटी आहेत त्यातनं सांगायचं म्हटलंस तर तू कुठली ग्राहकांना असं सांगेल की हा ट्राय करून बघा? मी बासमतीमध्ये सांगायचं म्हटलं तर मी दावत प्रेफर करेन. दावतचा तांदूळ सगळ्यांना आवडतो आणि लांब होतो, मोकळा होतो, फडफडीत छान भात होईल. तो सगळ्या बिर्याणीसाठी वापरा, मसाले भातासाठी वापरा, जिरा भातासाठी वापरा, सगळ्यासाठी चालेल. तो कोलममध्ये गेलो तर तुम्ही 1008 लष्करी वापरा. काळभैरवचा पण कोलम आहे, एक अमूलचा कोलम मिळेल आपल्याकडं, एक जय श्रीराम कोलम आहे, सगळ्या प्रकारचे तुम्हाला कोलम मिळतील. संध्या जो तांदूळ महोत्सवच्या कालावधीच भरला, हा कालावधी लग्न कार्यांचा आहे, मोठ्या मोठ्या सण समारंभांचा आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात तांदळाची खरेदी होते, यासाठी काय तुम्ही सुचवाल कार्यासाठी एखादा तांदूळ? आपल्याकडं हॉटेल लाईन आहे, हॉटेल लाईनचे सगळ्या प्रकारचे तांदूळ मिळतील तुम्हाला. सेला मिळेल, त्यामध्ये बासमती मिळेल. कार्यक्रमासाठी लागणारा लग्न असेल, वास्तुशांती असेल, अजून काही विधी असेल, वाढदिवसाचे कार्यक्रम समारंभ असेल, सगळ्यासाठी लागणारा तांदूळ आम्ही तुम्हाला वर्षभर होलसेल रेटने देतो. सर आपल्याकडं आत्ता किती प्रकारचे आत्ता आकड्यात सांगायचं म्हटलं तर 100+ अधिक प्रकारचे तांदूळ आत्ता अवेलेबल आहेत. ग्राहकांना तांदूळ महोत्सवाला भेट द्यायची म्हटलं तर आपला पत्ता काय? आपला पत्ता नारायणगाव अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमाळा रोड. ग्राहकांना काय आवाहन कराल? आवर्जून तुम्ही अरिहंत सुपर मार्केटला व्हिजिट करा. अरिहंत सुपर मार्केटचं नवीन स्टोअर गेले 5-6 महिने झाले कोल्हेमाळा या रोड या ठिकाणी चालू झालेलं आहे. असे अतिशय उत्तम प्रकारचे तांदूळ आपण या ठिकाणी अवेलेबल केलेले आहेत. आवर्जून तुम्ही एकदा अरिहंत सुपर मार्केटला भेट द्या. आपल्याकडे फ्री होम डिलिव्हरीची सुद्धा सुविधा आहे. भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमाळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90-96-88-98. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.